बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। चिंचली नगर पंचायतीचे कार्यकारी अधिकारी आणि द्वितीय श्रेणीतील सहायक अधिकारी हे ACB च्या जाळ्यात अडकले आहेत। टेंडर पास करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच ते स्वीकारत होते। यावेळी ACB ने धाड टाकून त्यांना अटक केली आहे। MG पुजारी आणि मारुती गाडी वर्डर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। ट्रॅक्टरचे टेंडर देण्यासाठी तसेच त्याचे बिल पास करण्यासाठी चेक देताना या दोघांनी 25,000 रुपयांची मागणी केली होती। खासगी कंपनीने या प्रकरणी तक्रार केली होती, त्यानुसार सापळा रचून या दोघांना रंगेहात पकडले आहे। यामुळे एकच खळबळ उडाली असून सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। एका खासगी कंपनीने चिंचली नगर पंचायतीचे काम केले होते, त्यानंतर पुन्हा एक टेंडर काढण्यात आले होते। त्या टेंडरसाठी या कंपनीने अर्ज केला होता, त्याचबरोबर पूर्वीच्या कामाचे बिल द्यायचे होते। तो चेक देण्यास हे दोघेही अधिकारी टाळाटाळ करत होते। रक्कम दिली तरच चेक देऊ असे त्यांनी सांगितले। यामुळे सदर कंपनीने या दोघा अधिकाऱ्यांविरोधात ACB कडे तक्रार केली होती। त्यानंतर 25,000 रुपये घेतानाच या दोघांना रंगेहात पकडले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। संजू बाकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग।